भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या 9 तारखेला 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करा व घराच्या दरवाजात बाल्कनीत जमेल तिथे उभे राहून मेणबत्ती मोबाईल टॉर्च पणत्या लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. मात्र NCPचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात की दिवे बंद करणार नाहीत. तर आमदार रोहित पवार म्हणतात की या कल्पनेचं स्वागत करा. याहून NCPमध्ये विसंगत असल्याचे दिसते. ध्यान से सुनिएगा, 5 अप्रैल को रविवार को रात 9 बजे घर की सभी लाइटें बंद करके घर के दरवाजे पर या बालकनी में खड़े रहकर 9 मिनट के लिए मोमबत्ती दिया टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट जलाएं. मैं फिर कहूंगा, मोमबत्ती दिया टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट 5 अप्रैल को रात को 9 बजे 9 मिनट तक जरूर जलाएं. और उस समय यदि घर की सभी लाइटें बंद करेंगे, चारों तरफ जब हर व्यक्ति एक एक दिया जलाएगा, तब प्रकाश की उस महाशक्ति का एहसास होगा जिसमें एक ही मकसद से हम सब लड़ रहे हैं, ये उजागर होगा. उस प्रकाश में, उस रोशनी में, उस उजाले में हम अपने मन में ये संकल्प करें कि हम अकेले नहीं है, हम अकेले नहीं है, कोई भी अकेला नहीं है. 130 करोड़ देशवासी एक ही संकल्प के साथ कृत संकल्प है. नवीन लस शोधून काढतोय ह्याच्यावर बोलतील, टेस्टिंग किस्ट कमी पडणार नाहीत ह्याच्यावर बोलतील, देशामध्ये अवघड झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे भयग्रस्त जनतेला आधार देतील असं वाटलं होतं. तर त्यांनी नवीन नवीन इव्हेंट काढला, म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा. सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार पसरल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडनं तिथे उजेड आणण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, अपेक्षा आहे. अशा ते म्हणतात की अंधार करा आणि तुम्ही काय ते मोबाईलचे टॉर्च पेटवा. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावासा यांना का वाट. अशा ते म्हणतात की अंधार करा आणि तुम्ही काय ते मोबाईलचे टॉर्च पेटवा. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावासा यांना का वाट.